सर्वजीत बनसोड़े प्राध्यापक स्वामी वाटिकर अनिल सर्वे योगिनी दई प्रभारे ओवाजी राहुल खांडेकर उपस्थित सर्वच या ठिकाणी पिंपरी चिंचवडचे असणारे अध्यक्ष दिवंगत संघटना या बांधल्या जातात एक बदल करण्यासाठी बांधला जातो एक सत्ता स्थापनेसाठी बांधला जातो सत्ता हा ज्यावेळेस उद्देश असतो त्यावेळेस त्या ठिकाणी तत्व नसते आणि तत्व नसेल मग काही वर्षांनंतर त्या संघटनेमध्ये सत्तेपोटी सत्ता मिळालीच पाहिजे या किंवा त्या मानाने उलट सोलट पावलं उचला काही जणांना ती पावलं उचललेली योग्य वाटतात काही जणांना ती योग्य वाटत नाही शेवटी सत्तेचा हिशेब केला लक्षात आलं की आपण जिथे होतो तिथेच राहिलो सत्ता आपण उभव पण परिवर्तन काहीच होऊ शकलो तर सत्तेबरोबर कशाला जायचं कशाबरोबर जायचं याचा एक हिशेब करणं महत्वाचं असेल त्या ठिकाणी मान सत्तेमध्ये जात असताना त्या सत्तेमध्ये प्रभाव टाकता येत नसेल किंवा ज्याच्यासाठी आपण असं चळवळ उभी केली त्याचा असताना अंतर्भाव करता येत नसेल तर मग शेवटी चर्चा हीच होते की सत्ता मिळाली पण साध्य काय आलं यात सांगायला असणार आम्ही त्या ठिकाणी घालत आलो की सत्तेत जायचं असेल तर आपण किती सक्षम होते पहिल्यांदा बघितलं त्या सत्तेवरती आपण असा प्रभाव टाकू शकतो तो सत्तेमधला प्रभाव टाकायचा असेल तर मग आपल्याला काय काय केलं पाहिजे आपल्या स्वतःमधला असं काय परिवर्तन त्यामुळे पहिल्यांदा म्हणत असतो की सत्तेमध्ये जायचं असेल आणि सत्तेमध्ये हावी व्हायचं असेल स्वतःला पहिल्यांदा टीकास करणं हे गरजेचं आहे मानव म्हणून जगणं हे महत्वाचं आहे मानवतावाद हा स्वीकारणं हा महत्वाचा आहे जात आणि जातीवाद हा असायला सोडणं महत्वाचं आहे आणि हे ज्यावेळेस आपण कृतिशील करतो त्याच वेळेस माणसं परिवर्तित होतात असं मी त्या ठिकाणी सत्तेसाठी अनेक मार्ग या ठिकाणी पांडवदराशी बसा सत्ता मिळते जातीवादाशी बसा सत्ता मिळते धर्मवादाशी बसा सत्ता मिळते पण त्यांच्या सत्तेमध्ये तुम्ही जाऊन तुमचा स्पेस नाही तर स्पेस नाही किंवा काही जाती एकत्र करा त्यांची संख्या होते एकत्र करायला हरकत नाही पण ते एकत्र येण्याचा मुद्दा आहे ते एकत्र येण्याची भूमिका एकत्र येण्यामध्ये त्याच्यामध्ये असणारं काही महत्वाचं एक संघ आहे ते ह्या सगळ्या गोष्टी असताना ज्या आहेत त्या महत्वाच्या असताना मी त्या ठिकाणी मानतो इथं समूह आहेत की त्यांचे
अनिकृष्ट समान अनेक प्रश्न समान पण समान प्रश्न असले तरीही त्या चळवळी उभ्या आहेत त्या चळवळी उभ्या राहिल्या नाहीत याच कारण की त्या पद्धतीने मांडणीच झाली आणि कदाचित त्या पद्धतीने मांडणी झाली असती तर मग चळवळी उभ्या करणे हे सोपे गेले असत सत्तेसाठी आणि शेवटी परिवर्तनासाठी दोन मार्ग सत्ता मिळून सुद्धा तुम्ही परिवर्तन करू शकत नाही याच कारण की सत्तेमध्ये बसलेली माणसं त्यांच्या त्यांच्या लावट्या घेऊन बसले तो परिवर्तनासाठी बसलेला नाही तर तो सत्तेमध्ये माझा अधिष्ठान हलू नये म्हणून आहे आणि मी तुला हलवू देणार नाही या दिवशी हलवा हलवी करणार असेल तू तुझ्या मार्गाने मी माझ्या मार्गाने आणि हे भारतीय राजकारणामध्ये आपण असं अनेक वेळा पाहिलेलं आहे बघितलेलं आहे मी एक उदाहरण नेहमी देत असतो की दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये महात्मा गांधींनी गांधींना आग्रह करला बाबासाहेब जे मानतात त्याला विरोध करतो तुमचं मी असायला मान्य करतो जे काय असेल ते मी मान्य करतो जिन्नाला जी भूमिका मांडायची होती जिन्नांनी ती मांडली बाबासाहेबांना मांडायची होती ती बाबासाहेबांनी मांडली पण इथे सगळे आंबेडकरवादी मी असं पाहतोय की मुस्लिम विरोधी मी अनेक जणांना विचारतो पण तू मुस्लिम विरोधी का तुझं कारण काय ते तर मला सांग नाही तो अमुक करतो तमुक करतो तमुक करतो पण त्याच्यात तुझं काय बिघडते का चळवळीला काही धक्का पोचतोय का नाही मग म्हटलं तू विरोधी का तर काही गोष्टी नुसत्या रटल्या मी त्याला उपमा देत असतो की नवनीत डिग्री अनेक जणांनी मिळवली त्याच्याबद्दल तो मत नाही त्याची डिग्री नवनीतची डिग्री नवनीतनी जे दिलं ते वाचलं परीक्षेमध्ये उतरवलं पास झालं डिग्री आली त्यांनी पुस्तक वाचलं नाही कदाचित पुस्तक वाचलं असतं तर त्याला विचार करण्याची समजण्याची समजून घेण्याची त्याला व्यवस्था आली असती ती झालं नाही आणि म्हणून मी असं मी म्हणत असतो की नवनीत ही ह्या चळवळीचा सत्यानाश हे माझ्या मुसलमानाला विरोध का याच उत्तर नाही किंवा इथल्या सगळा हा जो भटक्या विमुक्त आहे नोमॅडिक आहे याच्या बरोबर मी अजून जोडून काही घेतलं नाही होय भूमी आपण सगळे भूमी गाववाड्याच्या बरुंदावरती जगणारी हा सगळ्या समूह अर्थव्यवस्थेने बलुतेदारी संपवली बलुतेदाराचे व्यवसाय संपवले तेव्हा एकत्र येण्यासाठी अनेक उद्योग
का नाही? आम्ही पुन्हा म्हणत असतो की नवनीत, नवनीतने आम्हाला विचार करायला शिकवलं ना, नवनीतने आम्हाला सगळं डिग्री दिली, आणि मला असं वाटलं की त्या डिग्रीने मला असताना पूर्ण आंबेडकरवादच काढला. किती कळला किती कळला नाही, आणि म्हणून मी असं म्हणेन की डोळं सोनं हे सगळ्यात जागृत होणे का सगळ्यात महत्वाचं. टीव्ही काय सांगते याच्या पेक्षा वर्तमानपत्र काय सांगते मला काय वाटते ही त्याच्यात महत्वाचं. मला काय वाटतंय हे महत्वाचं आहे म्हटल्यानंतर माझे काहीतरी प्रिन्सिपल ठरले पाहिजे. मी काय म्हणतो की दगडापेक्षा वीक मला एकजण म्हटलं का अशा तुम्ही सुद्धा आमची भूमिका घ्या. म्हटलं का दगडापेक्षा पीठ मग म्हटलं मान्य. म्हटलं मला फक्त एवढं सांग की दगडा ते मारलं तर काय होत. तो म्हटलं माणूस मरतो पण चांगली गोष्ट. आणि म्हटले पीठेने मारलं तर काय होत. म्हटलं एका फटक्यात नाही मरत दुसऱ्या फटक्यामध्ये मरतो. म्हणजे मरण हे अटल आहे. त्याच्या लक्षात येत नाही की दगडा मार खा किंवा विकेटी मार खा मरण हे अटल. ते जिथे मरण अटल आहे तिथे मी माझ्या मरणाचं वाचवण्याची साधन ती बघितली पाहिजे ती मी बघत. मी एवढंच म्हणतो एका फटक्याने मांडण्याच्या ऐवजी दोन फटक्यामध्ये म्हणतो. आता हे का तर मी नवनीतच्या पुस्तकांमुळे डिग्री झाली आहे मी स्वतःचा विचारच करत नाही. माझं भलं कशात याचा मी विचारच करत नाही किंवा चळवळीचं भलं कशात याच्यातच मी विचार करत नाही. जे काही सांगितलं जात टी व्ही असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल लेखक असतील त्यांचे लेख असतील याने मांडलं म्हणजे खरंच आहे म्हणजे असं झालंच असतं. अरे ते वाचलंच ना ते वाचल्यानंतर आकलन झाल्यानंतर पुन्हा वाच. तर मी असं मानतोय की डोळस चळवळ चालवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि डोळस चळवळ चालवायची असेल तर सगळ्यात प्रथम मी माणूस म्हणून जगणं हे महत्वाचं आहे. मी माणूस म्हणून जगायला लागलो माणूस म्हणून विचार करायला लागलो तर मला समदुःखी समवत दिसतो जाणवतो. आणि त्याच्याबरोबर मी आपले संबंध जोडायचा प्रयत्न करतो. तोही काही प्रश्नांनी ग्रास केला आहे त्याच प्रश्नांनी मी ग्रास केलो आहे. तो त्याचा लढतो मी माझा लढतो. त्याची ताकद वाया जाते माझी ताकद वाया जाते पण हा कधीच आपण विचार करत नाही की दोघं एकत्र लढलो तर ताकद वाढतो शासनावरती दबाव येतो विचार करण्याची असताना वेळ येते. आणि म्हणून आजचं चॅलेंज मी असं म्हणेन हे मोठं चॅलेंज आहे. धर्म आणि कुटुंब सत्ता असे एकत्रित यायला लागले. आम्ही फक्त मनुवाद
हा शब्द वापर मनुवादातल्या जाचक अटी ज्या आहेत नियम आहेत शिक्षा आहे याचाच आपण असा उल्लेख करतो. पण या मनुवादाने ज्या अर्थव्यवस्थेची मांडणी केली त्याच्याकडे आपण असा बघतो. या मनुवादाने हे निर्माण करण्यासाठी माध्यम काय वापरली याचा आपण असा विचार करत नाही. त्याचा विचार म्हणून हे अत्यंत महत्वाचे असं मी मानतो. हा लढा एक दिवसाचा नाही, दोन दिवसाचा नाही, तर हे कालचक्र चालत राहत. म्हणून मी म्हटलंय की नवनीत सोडून बाबासाहेबांचं रेव्होल्युशन काउंटर रेव्होल्युशन एवढं जरी आपण वाचलं असतो तर या या देशामधली क्रांती आणि प्रतिक्रांती झाली कशी, उद्भवली कशी, तिला हरवल्या कशी गेली, तिला माध्यम काय वापरली, ती पुन्हा कशी असताना उभी राहिली याचा आकलन आपल्याला असताना झालं असतं. आणि ते कदाचित आकलन आपल्याला झालं असतं तर मी असताना मानतोय आजच्या लढ्यामध्ये आम्ही काय केलं पाहिजे याची आपल्याला असणारे मार्ग हे सापडलेले असत. राजकारणातल्या सत्तेतला हा एक मार्ग आहे असं त्या ठिकाणी मानतो. महत्वाचा मार्ग आहे, त्याला डावलून चालणार, पण त्याच्यापेक्षाही इतर मार्ग आहे. त्या सगळ्या इतर मार्गांचा वापर करणं हा महत्वाचा आहे. आपण सगळेजण या ठिकाणी जमणार नाही, वंचित बहुजन आघाडीचा असणारा विचार करताय. याबद्दल पक्षाच्या वतीने मी आपलं सगळ्यांचं असणारं स्वागत करतो. याच ठिकाणी थांबतो. जय.